ते त्यांचं काम करतायत, मी माझं काम करते. काय ना, माणिक साहेब सुद्धा येत होते गोकुळच्या सर्वसाधारण सभेला. तेव्हा सतेज पाटलांनी असा प्रश्न केलेला की माधवराव माणिकांचा संबंध काय सर्वसाधारण सभेला येऊन बसायचा. मग मी पण उलट त्यांना हा प्रश्न विचारते, तुमचा संबंध काय आत्ताच्या गोकुळच्या सर्वसाधारण सभेला येऊन बसण्याचा? हो, दिली नाही, त्यांना विचारलं होतं. मला वाटते सतेज पाटलांना समोरून प्रश्न विचारला होता, साहेब वासाचं दूध परत देणार होता त्याचं काय झालं संपर्क सभेमध्ये, पण त्याचं त्यांनी काही उत्तर दिले नाही. बघू, आम्ही विचार करायला लागले असं काहीतरी ठाकूर मातूर उत्तर देऊन तिथनं त्यांनी गेले असं कळालं. कसं आहे माहितीये का, सतेज पाटलांना या गोकुळ मधलं माडिकांचे टँकर, माडिकांचा ठेका ह्या दोन गोष्टी सोडून फारसं काही ज्ञान आहे असं वाटत नाही मला. त्याच्यामुळे ते शक्यतो बोलायचं टाळतात. तुम्ही उद्या जरी त्यांची बाईट घेतली तरी हे दोन वाक्य बोलतील आणि तिथनं निघून जातील. त्याच्या व्यतिरिक्त ते कधीही कुठल्या गोष्टीवरती बोलणार नाही. त्यामुळे त्यांचं नॉलेज सीमित आहे, त्यांची बौद्धिक क्षमता संस्थेच्या बाबतीत तेवढी असेल. त्याच्यात वाईट काय नाही आहे, इट्स ओके, तेवढं समजू शकते. उद्या 15 तारखेला होणाऱ्या गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद आहे. येत्या गोकुळच्या सर्वसाधारण सभेमध्ये काही संस्थांनी, काही दूध उत्पादकांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ते प्रश्न आम्ही त्यांच्याकडे सबमिट केलेले आहेत. पहिला त्यांनी ते प्रश्न स्वीकारण्यास नकार दिला होता, पण आम्ही ARDDR जॉईंट रजिस्ट्रार यांच्याकडे पत्र पाठवून त्यांचे पत्र यांना संघाला गेल्यावरती त्यांनी ते शेवटी स्वीकारलेले आहेत. तर आम्ही अशी अपेक्षा करतो की या सर्व सभासदांच्या प्रश्नांना ते उद्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उत्तरं देतील. काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या, त्या म्हणजे जे ठेवींची मुदत कमी झाले, सॉरी ठेवी ज्या कमी झालेल्या आहेत त्याच्याबद्दल खुलासा करायचा आहे. संस्था दूध संस्था भरपूर वाढलेल्या आहेत, त्या मानाने संकलन घटलेलं आहे त्याचाही खुलासा लोकांना करायचा आहे. जिल्ह्याबाहेरील दूध खरेदी इतकी का वाढली आणि जिल्ह्यातलं संकलन इतकं का घटलं याच्यावरती लोकांनी खुलासा मागितलेला आहे. पुन्हा काही ठेकेदारांच्या बाबतीत त्यांनी खुलासे मागितलेले आहेत. तर अशा बऱ्याच पद्धतीचे प्रश्न आहेत. याशिवाय आमचे काही आयत्या वेळचे प्रश्न राहणार आहेत जे आम्ही त्यांना डायरेक्ट सभेमध्ये विचारू आणि त्या पद्धतीनं आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व सभासदांना, सर्व ठरावधारकांना आवाहन आहे की अजूनही लक्षात ठेवा की तुमच्या मताला एक दुसरी संस्था तिथे आणून ठेवलेली आहे. आज जर तुमच्या मतासाठी तुम्ही नाही भांडलात तर तुम्हाला उद्या तिथे उभारून प्रश्न सुद्धा विचारायची गरज पडणार नाही पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये. आज तुम्ही सगळ्यांनी एकत्रित होऊन तिथे उपस्थित राहणं, तिथे प्रश्न विचारणं हे खूप गरजेचं आहे. ही स्वाभिमानाची लढाई आहे, ही तुमच्या हक्काची लढाई आहे. आपण आवाज उठवू शकत नाही तर जो कोणी आपल्या बाजूने आवाज उठवते त्याच्या पाठीमागं राहणं हे आपलं काम आहे. त्या पद्धतीनं फक्त तुम्ही पाठिंबा द्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला मी समर्थ आहे. तिथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा, आपली संस्था वाचवा, आपला शेतकरी वाचवा, इतकी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व सभासदांना आवाहन करते. 50 लाखाचा खर्च केलेला, एवढा काय कशाचा प्रवास केलाय त्यांचं त्यांना माहिती. नाही, याचा ठेवींचा आहे, ठेवींच्या विषयामध्ये अमूल प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आलेला आहे. लोक या गोकुळच्या राजकारणाला कंटाळून आता अमूलकडे वळलेली आहेत आणि हा कुठेतरी फटका दूध संघाला बसतोय. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जर दूध तिकडे जात असेल तर हा फटका शेवटी गोकुळ दूध संघाला बसणार आहे. गोकुळ दूध संघ आपला आहे, आपल्या जिल्ह्याचा आहे, तो वाचला पाहिजे. पर्यायाने आपला शेतकरी वाचला पाहिजे, ही भूमिका आपली असली पाहिजे. विरोधक म्हणून नाही तर एक सहकारी म्हणून तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या. आज लोकांना खूप त्रास होतोय, लोकांनी प्रत्येक मेळाव्यामध्ये आम्हाला तो बोलून दाखवलेला आहे. सभासदांचा विचार करा आणि हे जे काही अमूलकडे जाणारं दूध आहे ते पुन्हा आपल्या संघाकडे कसं वळवता येईल याच्यावरती जास्तीत जास्त विचार करा. एवढंच मी आपल्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना सुद्धा सांगू इच्छिते. ही सभा जर सक्सेसफुल करायची असेल, यशस्वी करायची असेल, तर त्यात विरोधकांचा खूप मोठा पाठिंबा असावा लागतो. त्याला जर विरोधक शांत असतील, जर त्यांच्यात तेवढी काय म्हणतात त्यांच्यात तेवढे संस्कार असतील की आपण ऐकून घ्यावं सत्ताधाऱ्यांचं, तर ती सभा चांगलीही चालू शकते. म्हणजे अशीही गोकुळचे काही उदाहरणं आहेत. गोकुळच्या सभा खूप चांगल्या चाललेल्या आहेत. प्रत्येक माणसाची 1-20 मिनिटं उत्तरं दिल्याच्या सुद्धा सभांच्या ह्याच्यात नोंद आहे गोकुळमध्ये. पण जसा हा विरोध चालू झाला गोकुळला, त्या पद्धतीनं जर तुम्ही बघितला तर गेल्या काही वर्षांच्या मध्ये विरोधकांनीच सत्ता
गुंडाळ्याला भाग पडली असा माझा आरोप आहे. कारण ते ज्या पद्धतीने आक्रमक होऊन यायचे, शेवटी तिथे सभासद बसलेले असायचे, तुम्ही कोणाच्या तरी खांद्यावरती बसून येताय, तुम्ही गेट क्रॅशिंग करताय, तुम्ही तिथे येऊन एलईडी वगैरे सगळे फोडताय, हे म्हणजे सभासद नॅचरली उठणार तिथं बसलेले आणि हा गोंधळ होणारच आहे. तेव्हा विरोधकांनी त्यावेळेस संयम पाळला असता तर बरं झालं असतं. मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हटलं मग अशी, मागच्या वेळेस असं काही झालं नाही, पण आमचा कुठला प्रश्नच ऐकून घेतला नाही, आमचे माईक्स बंद ठेवले, मग आमचा आवाज तिथे पोहोचणार कसा? म्हणून आम्ही शांतपणाने बाहेर पडलो आणि आम्ही समांतर सभा घेतली. आम्ही तिथे कुठल्याही प्रकारचा दंगा केला नाही, कुठं खुर्च्या उचलून फेकल्या नाहीत, कुणाला काहीही कसलाही फटका बसलेला नाहीये तिथं, ना कुठल्या संघाच्या प्रॉपर्टीचं आम्ही नुकसान केलेलं आहे. पण इनफॅक्ट ते लोक प्रत्येक वेळेस संघाच्या प्रॉपर्टीचं नुकसानच करत होते. तर मला असं वाटतं की हे विरोधकांच्या वरती खूप अवलंबून असतं एखादी सभा चालून द्यायची किंवा नाही द्यायची. ते बघा, 2021 मध्ये दूध संकलन होत 44,62,00,000 आणि दूध संस्था होत्या 4,193 2021 मध्ये. 2023 मध्ये 5,206 संस्था झाल्या आणि दूध संकलन झालं 47,44,00,000. आता मला सांगा, तसं बघायला गेलं तर 44 पेक्षा 47 वाढ दिसतीये. सांगताना तुम्हाला काय सांगणार, 2021 मध्ये 44,62,00,000 लिटर आमचं संकलन होत आणि 2023 मध्ये आम्ही ते वाढवून 47 कोटी पर्यंत नेलंय. पण याच अहवालामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की कार्यक्षेत्राबाहेरील दूध खरेदी जी आहे ती 5,52,00,000 आहे, म्हणजे 5.5 कोटी लिटरची त्यांनी खरेदी केलेली आहे. म्हणजे आता 47 मधनं जर 5.5 कोटी मायनस केले तर आकडा मला वाटते 2021 44 कोटीच्या संकलनापेक्षा सुद्धा कमी येतोय. म्हणजे हे 5 कोटी घालून जर तुम्ही आकडा फुगवून सांगणार असला, म्हणजे हा जर आकडा मायनस केला कार्यक्षेत्राबाहेरील दुधाचा, तर तुम्हाला जिल्ह्यातलं संकलन लक्षात येईल की ते घटलेलं आहे. त्यामुळे फुगीर आकडे सांगणं खूप सोपं असतं. कुठल्या 44 कोटी मध्ये ना असणार ना, एखादं कोटी असणार ना. संकलन बाहेरून दूध घ्यावंच लागतं, पण त्याला आपण मर्यादा ठेवली आणि जिल्ह्यातलं जास्तीत जास्त उत्पादन वाढवलं तर उलट चांगलं आहे ना. तुम्ही जर आता बाहेरच दूध 5-5 कोटी घ्यायला लागलाय तर उद्या तुम्हाला इथल्या दुधाची सुद्धा काय गरज लागणार नाही हो. तुमचा संघ असाही बाहेरनं दूध घेऊन चालणारच आहे की मग इथला शेतकरी तर मरून जाईल त्याचं दूधही तुम्ही नाही घेतला तर अजिबातच. मी पण तेच शोधतीये. आता प्रत्येक तालुक्यांमध्ये गेला तर मी पण तेच शोधतीये की गोकुळ बचाव कृती समिती गेली कुठे. त्या समितीतला एकही माणूस मला दिसत नाहीये. मी तर त्यावेळेस एवढी ऍक्टिव्ह नव्हते, मला माहित नाही, पण मला एवढं माहित आहे कोणीतरी गाई म्हशी सुद्धा घेऊन आलं होतं गोकुळ मध्ये कृती समितीच्या वतीनं, पशुखाद्य कारखान्यावरती का. आता ते कुठे आहेत मला नाही माहिती. मला तर ती कृती समितीच मी शोधून राहिले 12 तालुक्यामध्ये फिरून फिरून, पण मला एकही मेंबर दिसे ना, कोणीच बचाव करायला येईना. कसं काय संपर्क सभेचं शूटिंग करायचं नाही, फोटो काढायचं नाही, मोबाईल काढायचं नाही म्हणून आदेश देण्यात आले. माझा अध्यक्षांच्या वरती रोष नाहीच आहे. मी म्हटलं ना की इव्हन प्रश्न माझे जे स्वीकारले गेले नाहीत ते अध्यक्षांना माहिती आहे का नाही हेही मला माहिती नाही. हेच मी पहिला म्हणूनच सांगितलं, कारण मला बोर्ड सेक्रेटरी म्हटले मला वरतून सूचना आहे. जर अध्यक्षांनी सूचना दिली असते तर अध्यक्षांनी स्वीकारले नसते प्रश्न. दुसरी गोष्ट, ते त्यांचं काम आहे, ते चेअरमन आहेत, त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जायलाच पाहिजे. त्या पद्धतीने त्यांनी संचालक म्हणून मला निमंत्रित केलंय, पण शेवटी ती माझी भूमिका आहे माझ्या लोकांच्या बरोबर ठाम उभी राहण्याची, ज्याच्यासाठी लोकांनी मला निवडून दिलेला आहे. जर मी त्यांचा आवाज नाही बनू शकले तर मी संचालक म्हणून त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसण्यात काहीच पॉईंट नाही आहे. म्हणून मी म्हटलं मी त्यांच्यासोबत बसायलाही तयार आहे, फक्त मला त्यांचा आवाज बनून तिथे प्रश्न विचारण्याची ते संधी देणार असतील तर मी त्यांना वासाचं दूध किती परत केलं काय केलं. जर संस्था हा प्रश्न विचारते याचा अर्थ संस्थेला वासाचं दूध परत झालेलं नाहीये. आणि मला वाटतंय मागच्या इलेक्शनमध्ये त्यांचा हाच अजेंडा होता की आम्ही वासाचं दूध परत करणार, 2 रुपये दरवाढ देणार ग्राहकावरती कुठलाही बोजा न टाकता. पण तसं काहीच झालेलं नाही आहे. ग्राहकावरती तर त्यांनी वाढवलेलं आहे,
आणि खाली दिलेले आहेत पैसे ते त्यांचं काम करतायत, मी माझं काम करते. काय ना, महाडिक साहेब सुद्धा येत होते गोकुळच्या सर्वसाधारण सभेला, तेव्हा सतेज पाटलांनी असा प्रश्न केलेला की माधवराव महाडिकांचा संबंध काय सर्वसाधारण सभेला येऊन बसायचा. मग मी पण उलट त्यांना हा प्रश्न विचारते, तुमचा संबंध काय आत्ताच्या गोकुळच्या सर्वसाधारण सभेला येऊन बसण्याचा? हो दिली नाही, त्यांना विचारलं होतं. मला वाटते सतेज पाटलांना समोरून प्रश्न विचारला होता, साहेब वासाचं दूध परत देणार होता त्याचं काय झालं संपर्क सभेमध्ये, पण त्याच त्यांनी काही उत्तर दिले नाही. बघू आम्ही विचार करायला लागलो असं काहीतरी थातूर मातूर उत्तर देऊन तिथनं त्यांनी गेले असं कळालं. मिळाली नाही तुम्ही बघा ना, आमच्या वेळेस जेव्हा म्हणजे मागच्या वेळेस मागची जे संचालक बॉडी होती त्यांच्या वेळेस जेव्हा सभा व्हायच्या तेव्हा आम्ही स्वतःहून विरोधकांच्या हातात माईक द्यायचो की तुमचं काय असेल तर विचारा. हे बघितलं असेल तुम्ही सर्वांनी त्यांच्या हातात माईक, पण माझ्यासमोर माईक ठेवलेला तोही बंद होता मागच्या वर्षी. तर या वर्षी अपेक्षा आहे मी माझ्या सभासदांच्या बरोबर ठराव धारकांच्या बरोबर उभी असेल तर माझ्या हातात त्यांनी माईक द्यावा विचारायला. बघा ठरवून काही आम्ही करत नाही, म्हणजे ठरवून उद्या गोंधळच घालायचा आहे का राजकारणाला राजकारण करायचंय विरोधाला विरोध असं ठरवून नाही. उद्या त्यांनी सन्मानाने केलं तर आम्ही सुद्धा तेवढ्याच सन्मानाने त्यांना प्रश्न विचारू उत्तर मिळाले तर चांगलंच आहे. जर त्यांनी आम्हाला जर भाग पाडलं की काहीतरी आम्ही असं करावं जे आम्हाला करायचं नाहीये तर मग ते आम्ही नाही थांबू शकणार ना, कारण एवढ्या लोकांचा तर मग असतो त्यावेळेस. शेवटी एखादी सभा चांगली चालवणं हे जितकं सत्ताधाऱ्यांचं काम आहे त्याच्यापेक्षा जास्त विरोधकांचं काम आहे असं मला वाटतं. जर विरोधकांच्यात संयम आणि संस्कार असतील तर ती विरोधक चांगली सभा सुद्धा पार पाडू शकतात. जे तुम्ही मागच्या सर्वसाधारण सभेच्या वेळेस बघितलं असेल आमच्या बरोबर जेवढी लोक आलेली त्यांच्यामध्ये खूप संयम होता, कुणी काही असा विचित्र प्रकार केला नाही. त्याच्याऐवजी त्यांच्या सभा जर तुम्ही मागच्या वेळच्या बघितल्या विरोधकांच्या तर गेट फोडून आत येणं, सगळ्या स्क्रीन्स फोडणं, खुर्च्या उचलून फेकणं हे असे प्रकार त्यांनी केलेले आहेत, आम्ही नाही केलेत. तेवढा फरक त्यांच्यात आणि माझ्यात आहेत संस्कारात, तेवढा आमच्या दोघांचे फरक आहे. हो ना, विरोधी संचालकांनी काय करावं? मला स्टेजवरती यायला काही प्रॉब्लेम नाही, मी स्टेजवरती येईन जर ते सगळ्या माझ्या प्रश्नांना उत्तरं देणार असतील, मला तिथे स्टेजवरती बोलण्याची संधी देणार असतील, मी जरूर त्यांच्यासोबत स्टेजवर बसीन. माझ्यासोबत सगळ्यांचे प्रश्न आहेत आणि आयत्या वेळचे काही प्रश्न आहेत माझ्याकडे, ते सगळे प्रश्न जर विचारायला मला संधी देणार असतील मी त्यांच्यासोबत आनंदाने स्टेजवरती बसीन. माझ्या ठरावधारकांना जर व्यवस्थित जागा करून देणार असतील बसायला, कारण मागच्या टाईमला माझ्या ठरावधारकांना कुणालाही बसायला जागा दिली नव्हती, ते माझ्यासोबत उभे राहिले होते, तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे. माझ्या ठरावधारकांना जर बसायला व्यवस्थित जागा असेल, माझे ठरावधारक जर बसले तर मी निश्चित त्यांच्याबरोबर बसीन, फक्त मला प्रश्न विचारण्याची त्यांनी जर संधी देणार असतील तर. तर मग संकलन का नाही वाढलं? 30 वर्षामध्ये आमच्या 4,000 संस्था होत्या 30 वर्षात, आणि आता त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये 1200 संस्था वाढवल्यात, म्हणजे 25% वरती आकडा झाला वर्षभरात. मग त्या संस्थांचं दूध कुठं गेलं? जिल्ह्यात दूध वाढलं म्हणून संस्था वाढवल्या का मतासाठी संस्था उघडल्यात? म्हणजे आत्ताच्या ह्या ठरावधारकांनी हाही विचार करायला पाहिजे की आपल्या प्रत्येक मताला गावामध्ये 2 दुसरी संस्था उभी झालेली आहे. आज आम्ही मत टाकले, उद्या त्यांच्या मताची सुद्धा यांना गरज लागणार नाही. आज जर ते नाही बोलले तर त्यांना कधी बोलायला सुद्धा तिथं उभं राहायला मिळणार नाही, त्याच्यामुळे आज त्यांनी बोललं पाहिजे सगळ्यांनी. 2022 मध्ये 8.5 लाख लिटर म्हशीचं संकलन होतं कोल्हापूर जिल्ह्यातलं. आज ऑगस्ट 2023 अखेर 3 लाखावरती आलेलं आहे संकलन, म्हणजे जवळपास 5 लाख लिटर दूध संकलन घटलेलं आहे. पहिला तर म्हशीच्या दुधाचं, फक्त पहिला तर ते म्हणतात दूध संकलन घटलंय, चिंता व्यक्त करतात. मग मी त्याच्यावरती पत्रकार परिषद घेतली की दुसऱ्या दिवशी म्हणतात गोकुळ उत्तम चाललेलं आहे, सगळं चांगलं आहे, संकलनात वाढ आहे वगैरे वगैरे. म्हणजे त्यांचे स्टेटमेंट सतत बदलत आहेत, म्हणजे त्यांचं त्यांनाच कळे ना त्यांनी काय सांगावं. पण मग आता हे अहवाल आलेला आहे आमच्या हातात, अहवालामध्ये सुद्धा दिसतंय म्हशीचं संकलन किती घटलेलं आहे, काय घटलेलं आहे ते. ऑगस्ट खरोखर असं घडतंय. एकदा कधीतरी तुम्ही जिल्ह्याचा दौरा करा. अमूल एका तालुक्यात होतं, आता सगळ्या तालुक्यांमध्ये आलेलं आहे अमूल. 12 च्या 12 तालुक्यांच्या मध्ये अमूलनी कलेक्शन सेंटर्स चालू केलेले. अमूल आता चिलिंग सेंटर्स पण टाकायला लागलेलं आहे. आणि ही सत्य परिस्थिती आहे. ग्राउंड वरती जाऊन तुम्ही रिपोर्ट घ्या. अवघड आहे जर हे असं चालू राहिलं तर, तेच मी वारंवार सांगते.
अमूल वाढायला कारणीभूत मी सांगू का, असं हे बघा कसं आहे की जे राजकारण होते ना त्याला सुद्धा कंटाळून माणसं शेवटी दूध तिकडे घालायला लागतात. मी वारंवार प्रत्येक माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं की गोकुळ एक अशा उंचीवरती होता की गोकुळ पहिला रेट ठरवायचं दुधाचा आणि मग इतर दूध संघ ठरवायचे. पहिल्यांदा असं झालेलं आहे की इतर संस्थांनी पहिला रेट वाढवले आणि मग गोकुळने रेट वाढवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ही खूप दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. आज गोकुळ कुठे चाललेलं आहे? गरीबाच्या पोटावर पाय खरंच यायला लागलेला आहे का? जर त्याला जर 2 रुपये चढ मिळतात अमूलकडनं तर म्हणजे इट इज बट नॅचरल की तो तिकडे जाणार आहे. परत तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये राजकारण करायला लागलाय. आज मी तुम्हाला जर आठवत असेल तर सगळ्यात माझी पहिली पत्रकार परिषद घेतली की शिरोळची बीएमसी एक बंद केली त्यांनी राजकारणापोटी. आज तो माणूस 10,000 लिटर दूध अमूलला घालतोय. हा 10,000 दूध जर अमूलला जात असेल तर हा फटका कुणाला बसला? आज जे 10,000 लिटर दूध गोकुळकडे येत होतं त्याचा फटका कुणाला बसला जर अमूलकडे जात असेल तर? म्हणजे हे छोट्या छोट्या राजकारणाच्या गोष्टी आहेत, या कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत असं एवढंच आमचं मत आहे. हा हे राजकीय काय म्हणतात त्याला, राजकीय आरोप झाला. तुम्ही तुमची माणसं आणली, आम्ही आमची माणसं आणली, त्यापैकी झालं. आता तिथे सभासद उद्या विचारतील प्रश्न, त्याची उत्तरं समाधानकारक देऊ देत इतकंच आहे. आणि बाकी तर प्रश्न त्यांना सबमिट केलेले आहेत. आता जर त्यांना असं वाटत असेल की तिथे ते सभासद नव्हतेच तर उद्या कळेल जनरल मीटिंगला. मुळात तुम्हाला सांगते सहकारात असं काही नसतं. सभेच्या सकाळी जरी प्रश्न आले तरी तुम्हाला स्वीकारावे लागतात सभासदांचे. पण एक संस्थेला एक एक टाइम मिळतो उत्तरं देण्यासाठी आणि म्हणून ते संस्थेने त्यांच्या सोयीनी घातलेला तो एक हे आहे, काय म्हणतात त्याला, सोयीनी घातलेली एक वेळ आहे. म्हणजे तो काही नियम नाही आहे किंवा तो कायदा नाही आहे. जर थोडा उशीर झाला तरी त्यांना ते स्वीकारावे लागणार. म्हणजे हा संस्थेने घातलेला आहे, सहकाराचा कायदा नाही हा. कुठल्या कुठल्या संचालकांनी केली आहे खरेदी अजून माहित नाही. नेत्यांनी तरी घेतो जर तसं असेल तर थोडं तरी वाढ दिसली पाहिजे ना. तुम्हाला सांगते 2022 मध्ये फेब्रुवारी मध्ये म्हशीचं संकलन 8 लिटर, 8.5 लाख लिटर आहे. आता त्या म्हशी त्यांनी कधी खरेदी केल्यात तर समजा आत्ता केल्यात ना तर पुढच्या वार्षिक अहवालाच्या वेळेस आपण बघूया काय वाढ झाली आहे त्याच्यात. आता त्यांना माहिती आत्मीयता म्हणून त्यांनी घेतली आहे का? आता ते कितपत म्हशी बघणार आहेत त्याच्यावरती आहे का, कुणाला घेऊन देणार असतील. हे बघा प्रयत्न करत असतील चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे त्यांच्या प्रयत्नांचं. पण त्याचा रिझल्ट सुद्धा तसा दिसला पाहिजे आम्हाला पुढच्या वार्षिक अहवालामध्ये. म्हशी घेतल्यात चांगली गोष्ट आहे, त्याचे रिझल्ट आम्हाला दाखवा. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे. घेण्याबद्दल आम्ही काय म्हणणार नाही त्यांना की तुम्ही घेऊ नका, तुम्ही हे करू नका. त्याचे रिझल्ट आम्हाला दाखवा. रिझल्ट ओरिएंटेड काम असावं. आता असा होता संस्थांचा की मागील झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आजपर्यंत संस्थांना किती लिटर वासाचं दूध परत केलं गेलं त्याची आकडेवारी जाहीर करावी. दूध संघाची वाढलेली उलाढाल ही केवळ दूध खरेदी विक्री दरात वाढ केल्यामुळे आहे का, आणि उलाढाल वाढूनही व्यापारी नफ्यात घट का आहे? म्हणजे हे सगळे अहवालातले प्रश्न आहेत. अहवालामध्ये व्यापारी नफ्यामध्ये घट दिसतीये पण उलाढाल वाढलेली दिसतीये, तर त्याच्याबद्दल हा प्रश्न आहे. दुसरा आहे श्री रणजित धुमाळ यांच्याकडे कोणत्या विभागाचा दूध विक्रीचा ठेका आहे? सदर व्यक्ती श्री संजय डी पाटील यांच्या जवळचे नातलग असल्याने त्यांना ठेका दिला गेला आहे का, व तो ठेका दिल्यापासून त्या विभागातील विक्रीस घट झालेली समजते, तरी ते जेथे दूध पुरवठा व विक्री करतात तेथील आधीची विक्रीची आकडेवारी आणि सध्याच्या दूध विक्रीची आकडेवारी मिळावी. 2020-2021 अखेर संघाच्या किती ठेवी शिल्लक होत्या आणि 2023 अखेर किती ठेवी शिल्लक आहेत? हे नॉमिनल प्रश्न आहेत आणि याची उत्तरं त्यांनी द्यायला हवी होती, स्वीकारायला हवे होते. आता स्वीकारले तेवढ्या कष्टानंतर. कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थांकडून संकलित होणाऱ्या म्हैस व गायीच्या दुधाची मागील 3 वर्षाची आकडेवारी द्यावी. म्हणजे जिल्ह्यातील दूध संकलनाची आकडेवारी.
जिल्ह्यातील दूध संकलन घटलेलं असताना संकलन खर्चात वाढ कशी झाली आणि प्रामुख्याने कोणत्या रूटला संकलन वाढले त्या संस्थांची नावे व संस्थांची माहिती मिळावी. संपर्क सभामध्ये वाहतूक खर्चात बचत केल्याची माहिती मिळाली पण प्रत्यक्ष अहवालात वाहतूक खर्चात वाढ झाल्याचे दिसते. 2021 मध्ये वाहतूक ठेकेदारांना अदा केलेल्या बिलाची रक्कम आणि 2022-23 मध्ये अदा केलेल्या बिलाची रक्कम याची तुलनात्मक माहिती मिळावी आणि खर्चात वाढ कशामुळे झाली याचा खुलासा करावा. सन 2022-23 साठी संचालक खर्चासाठी 30 लाख रुपयांची मंजुरी असताना 49 लाख रुपये खर्च केल्याचे समजते. सदर खर्चाचा तपशील मिळावा. पशुखाद्य कारखान्यामध्ये सोलर पॅनल बसवून कोट्यावधीची बचत केल्याचे सांगण्यात आले पण अहवालात पशुखाद्य विभागाला केवळ 1 लाखाचाच नफा झालेला दिसतो. बचत केलेली रक्कम कुठे गेली याचा खुलासा करावा. वाशी मुंबई शाखेमध्ये बाहेरून खरेदी केलेल्या दुधामध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते, याचे कारण काय? तसेच म्हैस दूध विक्रीमध्ये झालेल्या घटीचे कारण काय? व बाहेरून खरेदी केलेल्या दुधामध्ये पूर्वी सहकारी संस्थांकडून दूध घेतले जायचे, ते आता खासगी संस्थांकडून का घेतले जाते, याचे कारण काय? या तीनही प्रश्नांचा खुलासा करावा. संपर्क सभांमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे संघाच्या कारभारामध्ये मोठी बचत केलेली समजते. ही बचत प्रत्यक्ष अहवालामध्ये का दिसून येत नाही? प्रत्येक विभागामध्ये खर्चात वाढ झालेली दिसून येते, याचे कारण काय? हे असे सगळे प्रश्न आहेत आमचे. आता सांगितलेलं आहे आम्हाला, आम्ही म्हणजे आमच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी तयार केलेली आहेत म्हणून, तर आम्ही आता वाट बघतोय उद्याच्या होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या त्या संस्थांना तिथे मिळतील अशी आशा व्यक्त करते. आणि मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व संस्था चालकांना आणि सर्व ठरावधारकांना इतकं आवाहन करते की उद्याची होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे कुठल्याही संस्थेची असो ती त्या त्या ठरावधारकासाठी त्या त्या सभासदासाठी खूप महत्वाची असते. आणि हीच ती सभा असते ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात तुम्ही सत्ताधाऱ्यांना, ज्यांच्याकडे सत्ता दिलेली आहे त्यांना तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारू शकता. काही संस्था आमच्यावरती काहीतरी दबाव येईल, आमच्यावरती काहीतरी कारवाई होईल या भीतीने पुढे येत नाहीयेत. तर मला आज आपल्या माध्यमातून त्यांना इतकंच सांगायचं आहे की जितकी तुम्हाला गोकुळची गरज आहे, गोकुळला पण तुमची गरज आहे. आज दूध उत्पादकांना पर्याय उपलब्ध झालेले आहेत. आज जर दूध उत्पादक पर्यायाकडे वळले तर संस्था उद्या मोडीत निघतील. आणि म्हणून आज जर तुम्ही हे धाडस केलं नाही त्यांना प्रश्न विचारण्याचं आणि संस्था वाचवण्याचं, तर उद्या गोकुळ सुद्धा अडचणीत येईल. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांना उद्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करते. माझं म्हणणं आहे, माझा माणूस अर्धा तास आधी गेला होता. तुम्ही स्वीकारले नाहीत आमचे प्रश्न. मी सांगते, माझा माणूस आधी गेला. जर वेळाने आलाय, तुमच्याकडे काय प्रूफ असेल तर दाखवा तो वेळाने आला होता. ते मी दौरे केले होते आणि माझा दौरा 7 तारखेपासून सुरू झाला आणि काल आमची सांगता गारगोटी येथे झाली. जेव्हा मुळात मला पहिला हे सांगायचं आहे की आम्ही ही जी सुरुवात केली संपर्क मेळाव्याची, ती कशासाठी केली? मला वाटते माझी मागची प्रेस झाल्यावरती दुसऱ्या दिवशी मी सत्ताधाऱ्यांचं उत्तर ऐकलं. त्यांनी सांगितलं की आमचे संपर्क मेळावे चालू असताना त्या संचालिका आहेत त्यांना निमंत्रण असताना देखील त्या आमच्यासोबत येत नाही आहेत. पण त्याच वेळेस मला त्यांच्या संपर्क सभा जशा होत होत्या तशा तिथल्या लोकांच्या मला काही मेसेजेस येत होते, फोन्स येत होते. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जे सत्ताधारी संपर्क सभा घेत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला बोलून दिलं जात नाही आहे, आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही आहे, प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं दिली जात नाही आहेत. आणि म्हणून आम्हाला तुम्ही आमच्यापर्यंत या आणि आमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही ऐकून घ्या आणि तुम्ही मांडा तिथे, असे मला बरेच मेसेजेस आले फोन आल्यावरती. मग आम्ही असं डिसाईड केलं की प्रत्येक संस्थांना वैयक्तिक भेटी देणं आता ह्या टाइम स्पॅनमध्ये शक्य होणार नाही आणि म्हणून
ठिकठिकाणी संपर्क दौरे घेऊयात. मला सांगायला खूप आनंद होतोय की पहिली संपर्क सभा त्याच्यापेक्षा दुसरी चांगली, त्याच्यापेक्षा तिसरी चांगली, त्याच्यापेक्षा चौथी चांगली, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं जसं आम्ही पुढे जाऊ तसा तसा लोकांचा वाढता प्रतिसाद होता. आणि त्या संपूर्ण मला वाटतं संपर्क सभेमध्ये सगळ्यात जे चांगली गोष्ट घडली किंवा सगळ्यात चांगलं कॉम्प्लिमेंट जे मिळालं ते लोकांनी स्वतः समोर येऊन स्टेजवरती येऊन त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांनी स्पष्टपणे हे स्वीकारलं की आम्ही यावेळेस मतदान तुम्हाला केलं नव्हतं आणि ही सगळ्यात आमची मोठी चूक झाली. म्हणजे ही सगळ्यात मोठी शाबासकी होती कामासाठी की आज आपल्याकडनं चूक झाली असं कोणी येऊन सांगत नाही समोर की मी तुम्हाला मतदान केलं नव्हतं म्हणून. पण ही सगळ्यात मोठी मला वाटतंय माझ्या कामाची पोचपावती होती. हे माझ्या जे काही मी आजपर्यंत दूध उत्पादकांच्या वतीनं बोलत होते ही सगळ्यात मोठी शाबासकी होती की लोकांनी येऊन हे सांगितलं की आमची चूक झाली आम्ही मतदान केलं म्हणून. साधारण आम्ही जेव्हा जेव्हा दौऱ्याला फिरत होतो तिथे प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती लोक बोलत तर होतीच पण त्याशिवाय माझ्याकडे निवेदनं पण बऱ्याच लोकांनी आणून दिली तिथेच. मग तिथे गेल्यावरती मी त्यांना विचारलं की ही निवेदनं तुम्ही सबमिट करा, तुम्ही संघाला पत्र पाठवून द्या. त्यावेळेस त्यांनी सांगितली आम्हाला संघाला पत्र द्यायचे नाहीयेत म्हणून हे तुमच्याकडे देतोय आणि हे तुम्हीच तिथे बोला आणि मांडा. कारण त्यांचा एक अनुभव त्यांनी मला सांगितला. ते म्हटले मागच्या वेळेस आम्ही त्यांना प्रश्न दिले होते पण आम्हाला साधी त्याची पोच सुद्धा दिली गेली नाही आणि म्हणून आम्हाला त्यांना प्रश्न द्यायचे नाहीयेत. आमच्या कुठल्या प्रश्नाला नीट उत्तरं पण आली नाहीत आणि आम्हाला तिथे सभेमध्ये उत्तरं त्याची मिळाली नाहीत. मग असे मला बऱ्याच लोकांनी तिथे ऑन द स्पॉट सुद्धा निवेदनं दिली. निवेदनं प्रश्न गोकुळला सबमिट करायची तारीख 8 तारीख होती शेवटची. 8 तारखेच्या आधी त्यांनी मला वाटते 5 वाजेपर्यंत प्रश्न सबमिट करून घेणार म्हणून सांगितलं होतं. आणि माझे संपर्क दौऱ्यात 7 नंतर चालू झाल्यामुळं सबमिट करून घेण्याची वेळ सुद्धा निघून गेली होती. इनफॅक्ट माझ्याच ज्या काही संस्था आहेत किंवा आमच्या संपर्कातल्या मी ज्या तालुक्यांचं प्रतिनिधित्व करते तिथल्या काही संस्था आहेत, करवीरमधल्या काही संस्था आहेत, त्यांनी पण त्यांचे प्रश्न माझ्याकडे आणून दिले होते. असे 20-21 संस्था होत्या त्यांचे प्रश्न होते ते सुद्धा मी पाठवले होते. 8 तारखेला माझा माणूस गेला होता तिथे सगळे पत्र घेऊन वेळेमध्ये पण माझे पत्र तिथे स्वीकारण्यास त्यांनी नाही म्हणून सांगितलं. म्हणजे त्यांनी बराच वेळ त्याच्याशी वाद घातला, प्रश्न स्वीकारले नाहीत आणि शेवटी त्याला सांगून पाठवलं की आता वेळ संपलेली आहे, 1 मिनिट उशीर झालेला आहे, आता 5:01 झालाय आणि आम्ही स्वीकारणार नाही. त्यानंतर आम्ही ते सगळे पत्र स्पीड पोस्टनी त्याच्या दिवशी त्याच दिवशी संध्याकाळी स्पीड पोस्टला टाकले. कारण शेवटी ते काय आमचे वैयक्तिक प्रश्न नव्हते, इतक्या सगळ्या संस्थांचे ते प्रश्न होते. स्पीड पोस्टला टाकले. त्याच्यानंतर आम्ही ARना लेटर लिहिलं, DDRना लेटर लिहिलं, जॉईंट रजिस्ट्रारना लेटर लिहिलं, सगळे मेल्स पण आम्ही पाठवले, सगळ्याची कॉपीज पण मी आणले. मेल्स आम्ही MDला मेल्स केले सगळे ते प्रश्न वगैरे. आणि त्याच्यानंतर कालच्या बोर्डमध्ये जेव्हा चेअरमन साहेबांशी संपर्क झाला तेव्हा चेअरमन साहेबांनी सांगितलं की तुमचे प्रश्न स्वीकारलेले आहेत म्हणून. म्हणजे साधे प्रश्न आमचे स्वीकारा हे सांगण्यासाठी आम्हाला एवढा मोठा लढा उभा करावा लागला की इतके सारे आम्हाला पत्र व्यवहार वगैरे करावा लागला. बर हे चेअरमनला माहिती होतं का नाही चेअरमन साहेबांना मला माहिती नाही, पण निश्चित बोर्ड सेक्रेटरीला कुणीतरी ही सूचना दिली होती की त्यांचे प्रश्न आले तर स्वीकारायचे नाहीत. कारण त्या पद्धतीनं बोर्ड सेक्रेटरीनी स्पष्टपणे सांगितलं की मला वरतून सूचना आहेत तुमचे पत्र स्वीकारायचे नाहीत म्हणून. आता ते बोर्ड सेक्रेटरीला कुणी सूचना दिली हे बोर्ड सेक्रेटरीनी स्वतः येऊन सांगावं, मला काही हरकत नाही. कारण मला तर काही नाव सांगितलेलं नाहीये. चेअरमन साहेबांनी प्रश्न स्वीकारले याचा अर्थ चेअरमन साहेबांनी तसा निरोप दिला नसावा असं मी मानते. त्याच्यानंतर आम्ही जे प्रश्न सबमिट प्रश्न मी सांगते, बाकीचे आयत्या वेळेस आम्ही अजून प्रश्न विचारणार आहेत. त्या व्यतिरिक्त जे लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या त्यामध्ये लोकांनी हे सुद्धा सांगितलं की आम्ही प्रश्न याच्यासाठी विचारत नाही किंवा आम्ही लेखी प्रश्न याच्यासाठी दिलेले नाही आहेत, कारण आमचं जे दूध आहे ते वासावरती काढतात. आमचं दूध मला तर गडिंगला चंदगड पट्ट्यात गेल्यावर कळालं की दूध तर जप्तच करतायत. म्हणजे जप्त केलं म्हणजे त्या दुधाची पेमेंट सुद्धा खाली मिळत नाही. त्याच्यामुळे हे असे प्रकार होतात म्हणून संस्थावाले नकोच म्हणतात. ते आमच्या वतीनं तुम्हीच प्रश्न विचारा. तर असेही त्यांनी प्रश्न दिलेले आहेत. पॅकिंग लिकेज बद्दल त्यांनी सांगितलं.
लोकांनी हे सुद्धा कबूल केलं आम्हाला तिथं गेल्यावरती की आम्हाला पर्याय उपलब्ध आहे आणि आम्ही आता मॅक्सिमम आमचे जे दुसऱ्या संस्थेचं दूध आहे ते आम्ही अमूलला घालायला चालू केलेलं आहे म्हणून. कारण आम्हाला निव्वळ राजकारणासाठी म्हणून खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा त्रास दिला जातोय. पशुखाद्याची क्वालिटी बिघडलेली आहे हे त्यांनी दोन्ही मला दोन कंपन्यांचे म्हणजे आपल्या गोकुळचं एक आणि एक दुसऱ्या प्रायव्हेट कंपनीचं जे पशुखाद्य घेतात त्या पशुखाद्याचं सुद्धा मला दोन्हीचं कंपॅरिझन करून त्यांनी दाखवलं की पशुखाद्याची क्वालिटी बघा, आम्हाला वेळेवर पशुखाद्य पोहोचत नाही आहे वगैरे सगळ्या तक्रारी सांगितल्या. तर मला असं वाटतं मी आता थोडेफार तुम्हाला प्रश्न सांगते जे आम्ही त्यांना दिलेले आहेत जे संस्थांकडनं आम्हाला आलेले आहेत. शेतकरी संघ 100% आणि जे जे आज त्यांना मदत करतात ते सगळे त्याचे भागीदार असतील एवढं पण मी तुम्हाला सांगते. हे बघ मी तर नाही, आता कोण जे संघ चालवते त्यांनी विचार करावा ना. माझ्या ह्या फक्त सूचना आहेत, त्यातल्या त्यांना जे वाटतंय ते त्यांनी घ्याव्यात नाही तर सोडून द्याव्यात. मी फक्त सूचना देण्याचं काम करू शकते, जे लोक मला येऊन सांगतात त्यांच्यापर्यंत पोहोचवते मी. शेवटी त्यात बदल करायचा नाही करायचा हे सत्ताधारी ठरवणार. टक्केपेक्षा कमीच काढतात ही आकडेवारी मोठी दिसते, पण एखाद्या संस्थेचं सलग तुम्ही 8 दिवस जर दूध नाकारलं तर त्या संस्थेला 8 दिवसाचे पैसे मिळत नाहीत ना. त्या संस्थेसाठी ते 8 दिवस सुद्धा महत्वाचे असतात. तुमचा जरी एकंदरीत वर्षाचा आकडा शेवटला छोटा येत असेल तरी त्या संस्थेचं नुकसान आहे ना. त्या संस्थेला खाली पैसे द्यायला उत्पादकांना तर लागतातच, त्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार तर भागवायला लागतातच. तुम्ही प्रत्येक वेळेस सलग 8 दिवस यांच्या तर भागामध्ये दूध जप्त करून टाकलं. वासाचं दूध काढलं तर किमान काय किमान किंमत तरी मिळते, जप्त केल्यावरती तर काहीच मिळत नाहीत पैसे. माशा तर संस्था बंद पडतील. माशा संस्थांनी उचलून जर अमूलला दूध घातलं तर वाईट वाटण्यासारखं काय काम नाही आहे. शेवटी त्यांना पण त्यांचा प्रपंच चालवायचा आहे. कंटाळी ना माणसं. म्हणजे एका म्हणजे माझ्या ऐकण्यात असं आहे एका माणसाने हा प्रश्न केला की इतक्या वर्षात कधी माझं दुय्यम प्रतीचं दूध निघालं नाही आणि आत्ताच कसं माझं प्रत्येक वेळेस दुय्यम प्रत निघते. म्हणजे हे जाणून बुजून केलेल्या काही गोष्टी आहेत. मला तर आज सकाळीच आपल्याला सांगितलं ना ते टेस्टिंगचं, लॅब्स टेस्टिंगच्या बंद आहेत. म्हणजे जेव्हा दूध आपण स्वीकारतो ते वासावरती काढताना लॅब्स असतात, त्या लॅबचा रिपोर्ट द्यावा लागतो की बाबा तुझ्या संस्थेचं दूध खराब आलेलं आहे आणि जे असेल ते असेल. आजकाल अशी पद्धत केली, मला माहिती नाही, मला येऊन सांगितलं एका संस्थाधारकाने की दूध हातात घेतात चाटून बघतात आणि म्हणतात तुझ्या दुधात साखर आहे आणि आम्ही रिजेक्ट करतो आहे म्हणून. असे सुद्धा प्रकार चालले आहेत. मग लॅब कशासाठी ठेवली आहे काय माहिती, लॅब तर बंदच आहे त्यांची. लॅबवरच्या लोकांना डॉकवरती कामाला पाठवलं आहे यांनी लॅब्स बंद ठेवून. मग जर तुम्ही टेस्टिंगच करत नसाल तर मग अवघड आहे गोष्टी. तुमच्याकडे उत्तरच नाही आहे द्यायला. असत तर का बसले असते का. 3 महिने कसं आहे माहितीये का, सतेज पाटलांना या गोकुळमधलं माडिकांचे टँकर माडिकांचा ठेका ह्या दोन गोष्टी सोडून फारसं काही ज्ञान आहे असं वाटत नाही मला. त्याच्यामुळे ते शक्यतो बोलायचं टाळतात. तुम्ही उद्या जरी त्यांची बाईट घेतली तरी हे 2 वाक्य बोलतील आणि तिथनं निघून जातील. त्याच्या व्यतिरिक्त ते कधीही कुठल्या गोष्टीवरती बोलणार नाहीत. त्यामुळे त्यांचा नॉलेज सीमित आहे, त्यांची बौद्धिक क्षमता संस्थेच्या बाबतीत तेवढी असेल. ज्याच्यात वाईट काय नाही आहे इट्स ओके, तेवढं समजू शकते. आलाय ना अहवाल घेऊन जा घरी नीट वाचून घेतो. अहवालातली आकडेवारी बघूनच तुला कळेल संस्था खरं म्हणजे जो कोणी. आज तुम्ही सुद्धा आज नोकरी करता, तुम्ही घरचा एक आर्थिक प्रपंच चालवता, तुम्हाला सुद्धा खर्च व त्यातलं काय म्हणतात त्याला कमाई तुमची खर्च तुमचा हे बॅलन्स करावं लागतं कुठेतरी. तुम्ही हे बघा संस्था पण तेच असतं, हा कितीतरी कुटुंबांचा प्रपंच ही संस्था चालवते. जर याची आर्थिक घडी बिघडली तर नॅचरली तो फटका खाली बसणारच आहे. तुम्ही अहवाल घ्या, अहवाल तर ओपन असतात वाचायला सगळ्यांना. कुठल्याही संस्थेकडनं अहवाल घ्या, आकडेवारी तुम्ही नुसती आकडेवारी बघा. मागच्या 3 वर्षाचं कंपॅरिझन केलं तरी चालेल, फार लांबचं पण मागते. इनफॅक्ट कोविडच्या काळामध्ये सगळ्यात चांगलं काम होतं. म्हणजे कोविड जेव्हा पीकला होता तेव्हासुद्धा संकलन आपलं चांगलं होतं. म्हणजे जर त्यावेळेस आपण चांगलं काम करत होतो तर मग आत्ता तर उलट तसं काहीच नाही आहे ना. आत्ता तर उलट चांगलंच पाहिजे. सन 2022 मध्ये मुदत बंद जी ठेव होती ती
198 कोटी ची होती आणि आता ती रक्कम 166 दाखवतीये, म्हणजे त्यातनं ह्या ठेवी मोडलेल्या आहेत असं कळतंय, ठेवी कमी आलेल्या आहेत. तर त्या ठेवी मोडायचं कारण ते सुद्धा काही संस्थांनी विचारलेलं आहे, ठेवी का मोडायला लागल्या, कारण ह्यापूर्वी ठेवी कधी मोडायला लागल्या नव्हत्या, तर आता त्यांना ठेवी मोडायला का लागल्या हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे संस्थांच्या साठी. वगैरे दिलेली आणि मग गोकुळचं आलं पत्र, गोकुळनी त्यांना कळवलं की आम्ही त्यांचे पत्र स्वीकारतोय म्हणून.